उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताय थेट प्रक्षेपण केलेलं आहे, त्यांचं कार्य जवळून बघितलेलं आहे असे देशाचे माजी कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित आदरणीय बाईसाहेब रतनबाई गणपतरावजी देशमुख, मंचावर उपस्थित असलेले माजी उपमुख्यमंत्री विजयसिंहदादा मोहिते पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार संजयकाका पाटील, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित माननीय रामराजे नाईक निंबाळकर, माननीय जयंतराव पाटील, शाहजी बापू पाटील, रामभाऊ शिंदे, समाधानजी अवताडे, रामजी सातपुते, सचिनजी कल्याण शेट्टी, रणजितसिंह दादा मोहिते पाटील, संजय मामा शिंदे, बबनदादा शिंदे, राजेंद्र भाऊ राऊत, श्यामसुंदरजी शिंदे, महादेवराव जानकर, प्रशांतजी परिचारक, यशवंतराव माने, वैभवकाका नाईकवाडे, बाळाराम पाटीलजी, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित स्वर्गीय गणपतरावजींच्या परिवारातील श्री अण्णासाहेब देशमुख, चंद्रकांतजी देशमुख, बाबासाहेब देशमुख, डॉक्टर अनिकेत देशमुख, त्याचप्रमाणे मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आबासाहेबांवर नितांत प्रेम करणाऱ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज आबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने त्यांच्या स्मृतींना पुन्हा उजाळा देण्याची संधी मिळाली याचं मला समाधान आहे. पण त्याचवेळी या गोष्टीचं दुःख आहे. आम्ही नेहमी असं म्हणायचो की आबासाहेब तुम्ही जेव्हा 100 वर्षाचे व्हाल त्यावेळी तुमच्या 100व्या वाढदिवसाला विधानमंडळामध्ये आम्ही एक मोठा कार्यक्रम करणार आहोत. मला असं वाटतं त्या कार्यक्रमापासून मात्र आम्हाला वंचित राहावं लागलं, याबद्दलचं एक दुःख देखील या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना आहे. मगाशी डॉक्टर अनिकेत यांनी आबासाहेबांचा प्रवास आपल्यापुढे मांडला. खरं म्हणजे ज्या काळामध्ये स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये एक भारावून गेलेली पिढी आपण बघितली आणि त्या पिढीमध्ये अगदी युवा काळात 1947ला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा अगदी युवा असलेले आबासाहेब हे त्यानंतरच्या काळात मोठ्या प्रमाणामध्ये जी काही या महाराष्ट्रामध्ये एक पुरोगामी चळवळ होती, या महाराष्ट्रामध्ये शेतकरी असेल, कष्टकरी असेल, यांच्या उत्थानाचा जो विचार होता आणि त्याच्याकरता कष्ट करणारी जी मंडळी होती त्या सगळ्यांच्या विचाराने प्रभावित झाले आणि अगदी युवा अवस्थेमध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या विचाराकरता आपल्या स्वतःला झुकून दिलं आणि तेव्हापासनं तर अगदी जीवनयात्रा संपतपर्यंत ते शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातनं जो समाजातला शेतकरी आहे, कष्टकरी आहे, वंचित आहे अशा प्रत्येकाच्या उत्थानाकरता, प्रत्येकाच्या विकासाकरता, प्रत्येकाला न्याय मिळवून देण्याकरता सातत्याने लढत राहिले आणि म्हणून खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की त्यांच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर आपण नेहमी असं म्हणतो की परिवर्तन हा संसाराचा नियम आहे आणि खरं देखील आहे. परिवर्तन संसाराचा नियम आहेच, पण संसारामध्ये काही गोष्टी अशा असतात की ज्यांच्यामध्ये कधीच परिवर्तन होत नाही, ज्या गोष्टी शाश्वत असतात. असं राजकारणातलं शाश्वत सत्य काही असेल तर ते आबासाहेब होते की ज्यांनी परिवर्तनाचे सगळे नियम हे त्या ठिकाणी बाजूला सारून एका विचाराने प्रेरित होऊन शेवटपर्यंत त्या विचाराकरताच संघर्ष केला आणि म्हणूनच या ठिकाणी शेतकऱ्यांचे, वंचितांचे, कष्टकऱ्यांचे प्रश्न मांडत असताना त्यांच्या आवाजाची जी धार होती, त्यांच्या विचारांचं जे कन्व्हिक्शन होतं ते खऱ्या अर्थानं प्रत्येक व्यक्तीला प्रेरित करणारं अशा प्रकारचं ते कन्व्हिक्शन होतं. आपण बघितलं असेल की मंत्री झाले माननीय पवारसाहेबांच्या मंत्रिमंडळात, पवारसाहेबांनी पहिल्यांदा त्यांना मंत्री म्हणून त्या ठिकाणी संधी दिली आणि ज्यावेळी
हे सरकार त्या ठिकाणी 1980 साली स्वर्गीय इंदिराजींनी बरखास्त केलं, त्या क्षणी कुठलाही मोह न ठेवता घर असेल गाडी असेल सगळं सोडून एसटीमध्ये बसून आपल्या गावी परतणारे हे आबासाहेब देशमुख होते। कारण ते कधीही कुठल्या मंत्रीपदाच्या मोहात अडकलेच नाही। खरं म्हणजे विरोधी पक्षामध्ये राहून आपण कशा प्रकारे प्रभावी काम करू शकतो हे जर कोणाकडनं आम्हाला शिकता आलं तर ते आबासाहेबांकडनं या ठिकाणी शिकता आलं। आणि सभागृहामध्ये 20 वर्ष त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आणि निश्चितपणे जसं एकलव्याने त्या ठिकाणी धनुर्विद्येचं शिक्षण घेतलं तशाच प्रकारे त्यांचा एकलव्य म्हणून त्यांच्याकडनं अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या हे या ठिकाणी कबूल केलं पाहिजे। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आल्यानंतर आम्हाला केवळ विदर्भाचे प्रश्न माहिती होते। आमचा संघर्ष जयंतरावांनाही माहिती आहे हा विदर्भाच्या सिंचनाचा सातत्याने असायचा। आणि त्यावेळी आमचं भाषण झाल्यानंतर ज्यावेळी गणपतराव भाषणाला उठायचे त्यावेळी गणपतराव सांगायचे की तुम्ही विदर्भाच्या सिंचनाचा विषय बोलता, तुमचं दुःख आणि आमचं दुःख वेगळं नाही आहे, एकदा जरा महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागाचं दुखणं काय आहे हे देखील तुम्ही समजून घ्या। आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या दुष्काळी भागाचं दुखणं आम्हाला जर कोणामुळे समजलं असेल, महाराष्ट्राच्या सिंचनाच्या समस्या या कोणामुळे समजल्या असतील, महाराष्ट्रातला पाणी प्रश्न आणि त्याच्यावरचे उपाय हे कोणामुळे समजले असतील तर ते आबासाहेबांमुळे समजले। आणि खऱ्या अर्थानं त्यांचं भाषण ऐकणं ही एक पर्वणी होती। आबासाहेब भाषणाला उभे राहिले की सभागृह शांत असायचं, प्रत्येक जण कान लावून ते भाषण ऐकायचा। तास असो सव्वा तास असो आबासाहेबांच्या भाषणातनं एक दिशा देखील मिळायची, ज्ञानही मिळायचं आणि निश्चितपणे आपल्याला देखील असं वाटायचं की खरोखर व्यथा जर कोणी मांडू शकतं तर व्यथा मांडण्याचे शब्द हे जर कोणाच्या ठाई असतील तर ते आबासाहेबांच्या ठाई आहेत। अशा प्रकारे कष्टकऱ्यांची गरिबांची व्यथा ही आबासाहेब त्या ठिकाणी मांडायचे। आणि मला असं वाटतं की केवळ एवढंच नाही, म्हणजे ते 11 वेळा निवडून आले, त्यांनी एक रेकॉर्ड या देशात तयार केला, इतक्यापुरतं नाही तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकही दिवस सुट्टी न घेणारा आमदार, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सकाळी 11 वाजता विधानसभा सुरू झाली तर 10:45 आबासाहेब तयार असायचे आणि विधानसभा कितीही वाजता संपो, 9 ला संपो, 10 ला संपो, रात्री 12 वाजता संपो, शेवटच्या जाणाऱ्या आमदारांपैकी आबासाहेब होते। कधीही एकही मिनटं सभागृहाच्या बाहेर आबासाहेब जायचे नाहीत, कधी सुट्टी घ्यायचे नाहीत। आणि एक गोष्ट त्यांच्याकडनं आम्ही शिकलो की कुठलंही विधेयक हे चर्चेविना पास होऊ नये, आणि म्हणून विधेयक आलं तर त्या विधेयकावर आबासाहेबांनी त्या ठिकाणी आपलं मत मांडलं नाही असं कधीच झालं नाही। कुठलंही विधेयक असेल तरी आबासाहेब परखडपणे आपले विचार हे त्या ठिकाणी मांडायचे। आणि विशेषतः जर ते विधेयक हे वंचित घटकाचं असेल, ते विधेयक सिंचनाच्या संदर्भात असेल, ते पाणी प्रश्नाच्या संदर्भात असेल, ते कामगारांच्या प्रश्नांच्या संदर्भात असेल, ते उद्योगाच्या प्रश्नांच्या संदर्भात असेल, तर त्यांच्या बोलण्याची जी धार असायची ही इतकी प्रचंड असायची। खरं म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचे कधी 3 आमदार, कधी 4 आमदार, कधी 5 आमदार, म्हणजे सुरुवातीच्या काळात जास्त असायचे पण 99 नंतर ती संख्या कमी होती, पण आबासाहेब म्हणजे 1 मॅन आर्मी होते। अख्खा सभागृह एक व्यक्ती कसा हलवू शकतो हे आबासाहेबांकडनं आम्हाला शिकायला मिळालं। आणि सभागृहामध्ये कितीही प्रचंड गदारोळ असला आबासाहेबांनी हात वर केला, अध्यक्षांना माहिती असायचं की आता सभागृह शांत करायचं असेल तर आबासाहेबांना संधी दिली पाहिजे आणि आबासाहेबांना त्या ठिकाणी संधी मिळायची, सभागृह शांत व्हायचं आणि आबासाहेब त्या ठिकाणी तो मुद्दा मांडायचे। विरोधी पक्षामध्ये असताना ज्या प्रकारे प्रश्नाची सोडवणूक ते करायचे, विरोधी पक्षात असताना देखील जिथे आवश्यक आहे आणि सरकारची भूमिका बरोबर आहे
त्या ठिकाणी योग्य प्रकारे ती भूमिका मांडण्याचं काम देखील आबासाहेब करायचे. आणि म्हणून मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या विधानमंडळात असे जे विचारवंत आम्ही बघितले, हे जे विधानमंडळ आहे, या विधानमंडळाची उंची ही आबासाहेबांसारख्या लोकांमुळे आहे. आज महाराष्ट्राचं विधानमंडळ देशातलं उत्तम विधानमंडळ मानलं जातं ते आबासाहेबांसारख्या लोकांमुळे. त्यांनी या विधानमंडळात जे कॉन्ट्रीब्युशन दिलं त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं हे मानलं जातं. मला आठवतं 2003 साली मी स्वतः त्या ठिकाणी आमदार म्हणून माझ्या मतदारसंघातला एक प्रश्न होता. त्या ठिकाणी CM फॉर्म्युल्याच्या जमिनी होत्या, लोकांना मालकी हक्क द्यायचा होता. मी एक आयुध वापरलं, ते आयुध त्या ठिकाणी विनंती अर्ज समितीचं आयुध होतं. आणि त्यानंतर ती समिती माझ्या मतदारसंघात मी बोलवली. आमचे त्या काळामध्ये शेंडे साहेब हे विधानसभेचे उपाध्यक्ष होते, ते समितीचे प्रमुख होते, आबासाहेब त्या समितीत होते. समिती आली आणि त्या ठिकाणी अक्षरशः युद्धभूमी तयार झाली. एकीकडे आमचे लोक, दुसरीकडे काँग्रेसचे लोक, आणि मग ते सगळे तिथले जे काँग्रेसचे आमचे मित्र होते ते शेंडे साहेबांना भेटायला आले. आणि त्यांनी सांगितलं, साहेब जर समिती या ठिकाणी आली तर रणकंदन होईल, इथे फार जोरदार दोन गटांमध्ये आता भांडण होईल, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी येऊ नका. शेंडे साहेबांनी त्या ठिकाणी मला सांगितलं, म्हणाले, बघा देवेंद्र, आम्ही तर कन्व्हिन्सच आहोत, आम्ही जो रिपोर्ट द्यायचा आहे त्यात तुम्ही म्हणणार तसंच देणार आहोत. पण मी CPना देखील सांगितलं, CP त्या ठिकाणी आले, CP म्हणाले, साहेब तिथे जोरदार भांडण होईल, अशा प्रकारची परिस्थिती आहे. मी म्हटलं, काही हरकत नाही, मला माझं काम होण्याशी मतलब आहे. आबासाहेब त्या ठिकाणी होते, म्हणाले, मला मान्य नाही, विधानमंडळाच्या समितीला अडवण्याची ताकद कोणाची आहे मला बघायचं आहे. विधानमंडळाची समिती त्या ठिकाणी जाईल, पोलिसांना सांगितलं, तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही आम्हाला संरक्षण द्या, नसेल तर तुमच्या संरक्षणाविना मी समिती त्या ठिकाणी जाईल. पण विधानमंडळाची समिती कोणीतरी धमकी देत आहे म्हणून परत जाईल, या समितीचा अपमान मी होऊ देणार नाही. आणि आबासाहेबांच्या नेतृत्वात ती समिती, मला असं म्हणाले, माझ्यासोबत गाडीत बस, तू उतरायचं नाही तिथे, मात्र तिथे तू उतरला तर दंगे होतील. मला स्वतःच्या गाडीत बसवलं, त्या ठिकाणी समिती गेली, दोन्ही बाजूची निवेदनं घेतली, 15-20 मिनटं आबासाहेबांनी सगळ्यांची चर्चा केली आणि त्यानंतर ती समिती परत आली. मला असं वाटतं की हा जो बाणेदारपणा होता आबासाहेबांमुळे, त्याच्यामुळेच त्यांचं वेगळेपण हे सातत्याने आपल्याला जाणवायचं. आणि म्हणूनच ज्यावेळी या ठिकाणच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याची वेळ आली आणि मी त्यांना सांगितलं की निश्चितपणे आबासाहेब आपण काळजी करू नका, या सगळ्या ज्या योजना हातामध्ये घ्यायच्या आहेत त्या योजना आपण निश्चितपणे करू. त्या ठिकाणी टेंबूची योजना असेल किंवा उजनीच्या पाण्याचं काही फेरनियोजन असेल, अशा अनेक गोष्टी सातत्याने ते सुचवायचे. आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या, त्या गोष्टी आपण केल्या. एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी मला आठवतं की जलपूजनाचा कार्यक्रम होता, मला म्हणाले तुम्ही यायला पाहिजे. मी म्हटलं, आबासाहेब माझी काही अडचण आहे, पण गिरीश भाऊ त्या ठिकाणी जलसंपदा मंत्री आहे, गिरीश भाऊ येतील. गिरीश भाऊ आले आणि आबासाहेबांचा मोठेपणा हा होता की त्या कार्यक्रमामध्ये आबासाहेबांनी अगदी खुल्या दिलानं सांगितलं की इतके वर्ष जो संघर्ष मी करत होतो, मला ज्यावेळेस आश्वासन मिळालं की हे काम होईल माझा विश्वास नव्हता, पण आज खऱ्या अर्थानं जलपूजन होत आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी आणि इरिगेशन मिनिस्टरनी दिलेला शब्द पाळला, म्हणून मी जाहीरपणे या सरकारचं अभिनंदन करतो. अशा प्रकारे खुल्या मनानं त्या ठिकाणी आमचं अभिनंदन करण्याचं काम देखील आबासाहेबांनी केलं होतं. खरं म्हणजे इतक्या गोष्टी त्यांच्याबद्दल सांगता येतील, हा जो काही 20 वर्षाचा प्रवास आहे. मगाशी सुदगिरणीचा विषय आपण मांडला, हे खरं आहे की आता कोरोनानंतर काही अडचणी आल्या असतील, पण ज्या प्रकारे सुदगिरणी त्यांनी चालवली, मी त्या ठिकाणी जाऊन आलो, ती सुदगिरणी मी बघितली, तिथल्या लोकांशी मी बोललो, महिलांची माझी चर्चा झाली. खरं म्हणजे अनेक वेळा मला आश्चर्य वाटतं की ज्या भागामध्ये खूप कापूस आहे त्या भागातल्या सुदगिरण्या वर्ष 2 वर्षात 3 वर्षात बंद झालेल्या आम्ही बघितल्या, पण आबासाहेबांनी मात्र ज्या प्रकारे प्रामाणिकपणे या ठिकाणी त्यांची सुदगिरणी अडचणीत आली तर कधी बेमानीने अडचणीत नाही आली, गैरकारभाराने अडचणीत नाही आली. ती कधी अडचणीत आली तर विजेच्या बिलामुळे आली, कधी आली तर कोरोनामुळे आली. त्यामुळे आपण ज्या संस्था चालवतो त्या संस्था आपल्या नाही आहेत, आपली मालकी नाही आहे, ही मालकी जनतेची आहे, आपण ट्रस्टी म्हणून या ठिकाणी आहोत, अशा भावनेतनं आबासाहेबांनी नेहमी सगळ्या संस्था चालवल्या. आणि म्हणूनच मला असं वाटतं की
त्यांच्यामधलं हे जे काही एक मनाचं पावित्र्य होतं त्यामुळे त्या संस्था देखील उत्तमपणे ते चालवू शकले, प्रामाणिकपणे चालवू शकले. ज्या प्रकारचा त्यांचा प्रवास होता, कार्यकर्त्याकडे गेले तर त्याच्याच घरी राहायचं, गाव भेटीला गेले तर तिथेच थांबायचं, यामुळे मला असं वाटतं की लोकांच्या मनामध्ये एक प्रचंड प्रेम हे आबासाहेबांबद्दल होतं. मला आठवतं की 2014 मी त्यांना विनंती केली की तुम्ही आता प्रोटेम स्पीकर बना. मला म्हणाले मला जरा डोळ्यांनी कमी दिसतं. मी म्हटलं आबासाहेब तुम्हाला काही बघायची आवश्यकता नाही आहे आणि तुम्हाला काही समजायची आवश्यकता नाही आहे. म्हटलं तुमचं एवढं आयुष्य या सभागृहामध्ये गेलेलं आहे की कोणी काही तुम्हाला सांगितलं नाही तरी तुम्हाला सगळं माहिती आहे आणि म्हणून तुम्हीच आता प्रोटेम स्पीकर झालं पाहिजे. आणि मग त्यांनी ती मान्यता दिली. अशा प्रकारचे आबासाहेब खरं म्हणजे मला असं वाटतं की ते 100 वर्ष जगले असते तरी आम्हाला कमी होते, पण त्यांचा जो कणखरपणा होता. आणि अगदी मला आठवतं की शेवटचं जे अधिवेशन 2019 होतं त्याही वेळी आबासाहेबांकडे पाहिल्यानंतर त्यांच्या आवाजातला तो जो काही कणखरपणा होता तो किंचितही कमी झालेला आम्हाला दिसला नाही. आबासाहेबांना माईकची आवश्यकताच नव्हती. ते उभे राहिले की संपूर्ण सभागृह बिना माईकचं दणाणून सोडायचे अशा प्रकारचा तो बुलंद पहाडी आवाज, ते असं एक अतिशय त्यांचं व्यक्तिमत्व जे होतं एक देखणं अशा प्रकारचं इम्प्रेसिव्ह ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व मला असं वाटतं आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आजही ते व्यक्तिमत्व तशाच प्रकारे या ठिकाणी आहे. मगाशी डॉक्टर अनिकेत यांनी सांगितलं ही गोष्ट खरी आहे. मी स्वतः ही मागणी केली होती की आबासाहेबांचा पुतळा केला पाहिजे तशा प्रकारे विधान भवनामध्ये, तशा प्रकारे BSC चर्चाही झाली. सगळ्यांची त्याला मान्यता आहे. केवळ एकाच विषयात ती चर्चा थांबली आणि ती अशी झाली की आपल्या विधिमंडळाची भौगोलिक रचना अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोडला तर विधानमंडळाच्या आवारातला कुठलाच पुतळा कोणालाच दिसत नाही. त्या ठिकाणी सर्व म्हणजे महात्मा फुलेंचा आहे, यशवंतराव चव्हाणांचा आहे, पण ती भौगोलिक रचना अशी आहे की त्यामुळे तिथे जर पुतळा केला तर कोणालाच दिसत नाही. आणि म्हणून आबासाहेबांसारख्या व्यक्तीचा ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी पुतळा करू, स्मारक करू, जे करू ते सगळ्यांना नीट दिसलं पाहिजे. आलेल्या व्यक्तीला तिथनं प्रेरणा मिळाली पाहिजे. आणि म्हणून या संदर्भात विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या उपसभापती यांना मी विनंती केली की याच्यावर आपण काय सोल्युशन काढू शकतो आणि आपण कुठे याचं नेमकं हे स्मारक कशा प्रकारे तयार करायचं या संदर्भात जरा ज्येष्ठ लोकांशी चर्चा करून तुम्ही त्याचा निर्णय घ्या आणि लवकरच तो निर्णय आपण निश्चितपणे करू. आबासाहेबांचं कार्य एवढं मोठं होतं की जो आमदार या विधानमंडळामध्ये येईल त्याला आबासाहेबांकडनं प्रेरणा मिळाली पाहिजे. जो त्यांना ओळखतही नाही त्यांनी आल्यावर विचारलं पाहिजे की ही कोण व्यक्ती आहे. आणि मग त्यांचं कार्यकर्तृत्व बघितल्यानंतर त्या कार्यकर्तृत्वानंतर मधनं त्याला प्रेरणा मिळाली पाहिजे. अशा प्रकारचं त्यांचं स्मारक हे विधानमंडळात निश्चितपणे होईल हे मी आज या निमित्ताने आपल्याला आश्वस्त करतो. आणि या संदर्भात सगळ्या पक्षांचं एकमत आहे, त्यामुळे तशी काही त्याच्यामध्ये कुठली अडचण देखील नाही आहे. आबासाहेबांच्या या स्मृती तर आपण जपूच, पण ज्या शेतकऱ्यांकरता, ज्या वंचितांकरता, ज्या कामगारांकरता, ज्या शेतमजुरांकरता, ज्या कष्टकऱ्यांकरता आबासाहेबांनी इतके वर्ष आपल्या जीवनाचे खर्ची घातले, ज्या पाणी प्रश्नाकरता खर्ची घातले, अजून खूप गोष्टी त्यातल्या आपल्याला करायच्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी या पूर्ण करण्याकरता आपल्याला बळ मिळावं आणि त्यांचं स्वप्न हे या ठिकाणी पूर्ण करण्याची शक्ती आपल्याला मिळावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा आबासाहेबांना अतिशय मनपूर्वक या ठिकाणी आदरांजली अर्पित करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. समारंभ सुरू आहे. शरद पवार बोलतायत थेट प्रक्षेपण. मंत्रिमंडळामध्ये तिन्ही एकत्र काम केलं. ते एक अत्यंत स्वच्छ विचाराच्या दृष्टीने स्वच्छता आणि लोकांच्याशी सतत बांधिलकी या तीन गोष्टीच्या बाबतीत त्यांनी कधी चर्चा केली नाही. मी अनेकदा बघायचो मंत्रिमंडळामध्ये त्यांच्याकडे शेतकी खातं होतं, पण मंत्रिमंडळामध्ये फक्त स्वतःचंच खातं याच्याच आपण लक्ष ठेवतो असं नाही, राज्याचा विचार करतो. आणि मी अनेकदा बघितलं की तसं तरी कामगारांच्या हिताची जपणूक करण्याच्या संबंधीचा एखादा कायदा प्रश्न असा ते गणपतीचा त्या बाबतीत अत्यंत जागरूक असायचे. एक दिवशी त्यांना विचारलं तुम्ही दुष्काळी भागात नाही येत आहे,
सांगोला तालुका दुष्काळासाठी प्रसिद्ध आहे, पण कामगारांच्या कामात तुम्ही इतकं कसं लक्ष घालता? आणि त्यांनी मला सांगितलं की माझ्या तालुक्याचे डॉकमध्ये काय म्हणतात मुंबईच्या बंदरामध्ये मुंबईच्या डॉकमध्ये या तालुक्याचे फार मोठ्या प्रमाणात काम करणारे लोक आज त्या ठिकाणी बघायला मिळतात आणि त्यांचं दुखणं काय ते समजून घेऊन त्याची शोधन करण्याच्यासाठी भले ते खाता असलं तर नसलं तरी जागरूक होणारं भूमिका घ्यायचं काम अखंड फरणानं गणपतीने केलं हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. तालुक्याचं चित्र हे बदलावं हा त्यांचा हट्ट होता. स्थिती कशी सुधारता येईल मला आठवत आहे. आज जे बिहारचे मुख्यमंत्री आहेत ते त्या काळामध्ये देशाचे स्थितीमंत्री होते आणि गणपतीने मला सांगितलं की तुम्ही पार्लमेंटमध्ये आहात त्या देशाच्या शेतीमंत्र्यांना माझ्या तालुक्यात एकदा घेऊन या. आणि त्यांना घेऊन सांगोल्यामध्ये आलो आणि गणपतीने तालुक्याचा बराचसा भाग हा त्यांना दाखवला. मला असंच आहे गावाचं नाव होते वाशिमबाजार. वाशिमबाजार गाव आहे ना इथं वाशिमबाजार. आणि त्या गावामध्ये त्या मंत्र्यांना घेऊन गेले आणि तिथल्या लोकांच्यावर सविस्तर वर्चस्व करून आम्हाला एका वेगळ्या रस्त्याला जायचं आहे आणि ते जायचं असेल तर आमची आज शक्ती नाही. केंद्र सरकारने अधिक मदत केली पाहिजे ही भूमिका अत्यंत अग्रणी त्यांच्या ठिकाणी मांडली आणि त्यामधून फळबाग योजनेच्या संबंधीचा विचार सुरू झाला. आणि या राज्यामध्ये आणि देशामध्ये आणि देशाच्या बाहेरसुद्धा सांगोल्याच्या कर्तव्यात शेतकऱ्यांनी डाळिंब पोचवली रोजं पोचवली आणि या क्षेत्रात आम्ही काय करू शकतो या प्रकारचा आदर्श दाखवला त्याच्या पाठीमागं गणपतांची दृष्टी आणि त्यांचा अग्रह हा फार मोठा फरक होता ही गोष्ट कबूल करायला मला काही चिंता वाटत नाही.